स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती संदर्भात खूप महत्वाची हो अशी एक नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चॅनल वर आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा लोकमत न्यूजपेपर आलेली ही अपडेट आहे जेड पीच्या भरतीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर गट क आणि ड मधील पदे वगळून उर्वरित पदे सरळ सेवेमार्फत भरणार अशा प्रकारची माहिती आहे राज्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या गट क मधील सर्व संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत आणि परंतु यामधील वाहन चालक आणि गट ड मधील पदे वगळून गट ड मधील पदे वगळून उर्वरित पदे जी आहेत ती सरळ सेवेमार्फत भरण्यात येणार आहेत त्यासाठी मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या सोमवारी जाहीर करण्यात आल्या आहेत राज्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी नुकताच करण्यात आला होता त्यानंतर सोमवारी भरतीसाठी वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तशा मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या राज्य प्रशासनाचे उपसचिव देशमुख यांनी जाहीर केल्या आहेत दरम्यान या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा आहे ती चाळीस वर्ष तसेच मागास प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा आहे ती पंचेचाळीस वर्षापर्यंत विचारात घेतली जाणार आहे जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीला येत्या जु, जु जुलै अखेरीस सुरुवात केली जाणार आहे कनिष्ठ सहाय्यक या पदाकरतापूर्वी मॅट्रिक उत्तीर्ण होणे शैक्षणिक पात्रता बदलून ती पदवी प ती पदवी परीक्षा उत्तीर्ण अशी केली आहे अन्य संवर्गासाठी शैक्षणिक पात्रता यापूर्वीच निश्चित करण्यात आली आहे दोन हजार एकोणावीसच्या जाहिरातीप्रमाणे वयाधिक्य ठरवलेल्या उमेदवारांचे या ठिकाणी अं उमेदवारांचे टाळण्यासाठी त्यांना वयोमर्यादेमध्ये वयोमर्यादेमध्ये जी आहे ती सूट देण्याबाबतची दक्षता घ्यावी भरती प्रक्रियेच्या ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता यादी व निवड यादी कंपन्यांच्या सर्व्हरवरून विहित कालावधीमध्ये व विहित मार्गाने प्राप्त करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची राहणार आहे तर जुलै अखेरी जिल्हा परिषद भरतीला सुरुवात होणार आहे यामध्ये क या, या संवर्गातील पद वगळ वगळली जाणार आहे तसेच वाहन चालक हे देखील पद या भरतीमधनं वगळण्यात येणार आहे विशेष म्हणजे वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी या आत्ता चाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे पंचेचाळीस वर्ष तर अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या आहेत आणि त्यानुसार जुलै या भरतीला सुरुवात होणार आहे तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर तुमच्यासाठी नक्कीच ही महत्त्वाची अशी अपडेट आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद